एकदम खुशखुश आहे आणि मुळात तेल पण राहत नाही, तेल कट पण तर कसलेच नाही. हे बघा एकदम खुशखुश आहे, एकदम भारी झाले, मस्त तेलकट नाही. हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करते. आणि आज आहे तर तुम्हाला मम्मी एकदम साध्या सिंपल पद्धतीनं बटाटा वेफर्स करून दाखवणार आहे, ना शिजवता ना वाळवता, एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. तर चला तर मग व्हिडिओला आहे तर सुरुवात करूया. संचितला खायसाठी बनवायला लागले आहे ना. ओके, तर वेफर्सची तयारी झाले म्हणजे थोडंफार मम्मीनं तळून पण घेतले. तर हे बटाटा आहे, बटाट्याची साल काढली आणि साली काढून ह्यानी स्लाइस करून घेतलेत. आणि काही सुद्धा न करता फक्त पाण्यामध्ये टाकून वेफर्स आहे तर तळून घ्यायला लागली. तर आपली जी पारंपरिक पद्धत असते बटाट्यांना शिजवून घ्यायचं, नंतर त्याच्यामध्ये तुरटी वगैरे टाकून वाळवून, तर तसं न करता एकदम साधं सिंपल आणि पटकन होणारी वेफर्सची रेसिपी आहे. तर पलीकडच्या साईडला तळून पण झालेत ते बघा, एकदम खुश आहे बघा. बघू शकता तुम्ही किती खुशखुशीत असे झालेत. तर तुम्ही पण आता ह्या उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा कधी पण उपवास आपल्याला करून खायचं असलं तरी करून बघू शकता, एकदा ट्राय करून बघा, खूप छान होते वेफर्स. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर लहान मुलांना कसं बाहेरून विकत आणून देण्यापेक्षा घरीच करून दिलं, तेल कसले ती कधी वितळून ठेवलेलं, त्यामुळे घसा वगैरे बसतो. तर तुम्ही पण अशा पद्धतीनं बनवू शकता उपवासा दिवशी किंवा इतर वेळेस, कधी दुपारच्या वेळेस कधी खाई खायला दुपारचं बरं वाटतं, तर त्यावेळेस तुम्ही असं बनवू शकता. तर तुम्ही बघू पण शकता, काही सुद्धा टाकलं नाही तुम्हाला वाटेल काही टाकलंय का, तर काही सुद्धा नाही, फक्त बटाट्याची साल काढून त्याच्या स्लाइस केलेत आणि तेलामध्ये टाकलेत. आता आम्ही कसं आता थोडंच बनवतोय आणि त्यामुळं तळलेल्या तेलाचा नंतर जास्त वापर पण होत नाही, त्यामुळं तेल कमी आहे. तुम्हाला एकदम चांगले अजून प्रॉपर छान पाहिजे असतील तर तुम्ही जास्त तेल टाकून केले तर अजून ह्याच्यापेक्षा पण जास्त छान होती. मी कमी तेल टाकलंय, मम्मी नाही तर कमी तेल टाकले आणि पलीकडं भाजून पण झाले त्यामुळे आता थोडस कमीच राहिले. आणि ह्याच्यावर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चाट मसाला टाकू शकता, तांबड तिखट टाकू शकता आणि मीठ तर आहेच कॉमन, तर अजून त्याच्यावर मीठ वगैरे काही टाकलं नाही. झालेत पण आता बनवून बऱ्यापैकी, तर म्हणलं आता मम्मी बनवायच लागले तर अचानक माझ्या डोक्यात आले की एकदम झटपट होणारे वेफर्स आहेत. तर एक छोटासा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवावं म्हणजे जेणे कोणाला वेफर्स असे उन्हाळ्यात बनवले नाहीत किंवा म्हणजे येत नसतील बनवायला, तर ते मी एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. आणि कुणा कुणाला कसं होतं वेफर्स बनवताना उन्हाळ्याच्या वेळेस माझ्याकडनं पहिल्याला चुकी झाल्या, काळं पडतं, काळं व्यवस्थित येत नाही असं होत, तर तेव्हाच म्हणजे आपलं असं करून खाल्लं थोडं थोडं आपल्याला ज्या वेळेस पाहिजे त्या वेळेस गरम गरम ताज ज्या वेळेस पाहिजे त्या वेळेस पाहिजे त्या वेळेस आपलं बनवायला. सगळ्यात जास्त वापर म्हणलं तर महाशिवरात्रीला होईल, महाशिवरात्रीला, नवरत्नामध्ये, दसऱ्यामध्ये 9 दिवसाचा उपवास असते बायकांचं, तर त्यावेळेस तुम्ही नवरत्नामध्ये तर करून बघाच नक्कीच. 9 दिवस बाहेरचं उगवत तळल्या आणण्यापेक्षा घरच्या घरी मस्त असे बनवायचं आणि खायचं. महाशिवरात्रीचं नाही, महाशिवरात्री एक दिवसात उपवास असतो पण नवरात्र नंतर बाकी श्रावणी असते, श्रावणी असते, सूर्यनारायणचा उपवास असते, तर श्रावणीला वगैरे तुम्ही असं करू शकता किंवा लहान मुलांना पण खायला आपलं दिलं तर एकदम मस्त आहे. आणि घरचं तेल कसं आपल्या आपण चांगल्याच क्वालिटीचं तेल वापरत असतो, तसं बाहेरचं कसं कोण चांगल्या क्वालिटीचं तेल वापरत नाही, त्यामुळं घसा खोकला लगेच लागतो. चला तर मग सगळे हे भाजून झाले, अजून थोडंसं राहिलेत ना, थोडं राहिलेत, तर सगळे भाजून घेतल्यानंतर तुम्हाला सगळं मी दाखवते. आणि तेल सुद्धा लागत नाही, हा आणि मुळात महत्वाचं म्हणलं तर तेल पण जास्त लागत नाही, जास्त थोड्या तेलामध्ये झालेत. आणि तुम्ही बघू शकता किती छान असे झालेत. आता मग मी त्याच्यावर टाकायला लागले मीठ आणि वाजवून पण दाखव एकदम खुशखुश आहे आणि मुळात तेल पण राहत नाही, तेल कट पण कसलेच नाही. हे बघा एकदम खुशखुश आहे, एकदम भारी झाले, मस्त तेलकट नाहीत का नाही. आणि संचित तुम्हाला खाऊन पण दाखवेल, तुम्हाला संचित काय पेप्सी खायला लागलाय मम्मी तुम्हाला खाऊन दाखवेल. चल खाऊन दाखव मला आता, आवाज बघा, आवाज बघा, आवाजावरून तर तुम्हाला समजतच असेल.
छान झाले छान झालेत एकदम मस्त झाले. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. टाको खाऊन